नाशिक रोड येथील सुवर्णकार व्यावसायिक दीपक दुसाने यांनी पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची भीती दाखवून सराफ व्यावसायिकांकडून खंडणी स्वरूपात पैसे वसूल करण्याचा गोरखधंदा तपास यंत्रणांनी अवलंबला असल्याचा आरोप सराफी व्यावसायिकांनी केला होता. काही वर्षांपूर्वी विजय विरारी यांनीही परप्रांतीय तसंच स्थानिक पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्याचीच पुनरावृत्ती नाशिक रोडला झाली. जेलरोड येथील दुसाने बंधू ज्वेलर्स नावाने सराफी व्यवसाय करणारे दीपक दुसाने यांनी चोरीचे सोने विकत घेतले असा ठपका ठेवून कल्याण येथील पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यांना धमकावले आणि खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून सुमारे 4 लाख रुपये खोडणी स्वरूपात उकळल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. बदनामीच्या भीतीने आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून दीपक दुसाने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वीची दीपक दुसाने यांची व्हिडिओ क्लिप उपलब्ध झाल्याने पोलिसांचा खरा चेहरा जगासमोर येणार आहे. या पुराव्याच्या आधारे तपास करून दीपक दुसाने यांना आत्महत्या करण्यास खंडणीखोरच सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मी गायत्री विस्पुते, दीपक दुसानेची लहान बहीण. त्यांनी 20 तारखेला पोलीस 12 च्या सुमारास त्याच्याकडे आले होते. त्यांनी 12 ग्रॅमची वस्तू घेतली होती. ती वस्तू रिटर्न करून त्याच्याकडनं 5 लाखाची मागणी केली आणि ती मागणी इतकी जबरदस्त होती की 2 तासात मला पैसे आणून द्या. तर आमच्या हातावरची परिस्थिती, आमचे वडील पण लहानपणीच वारलेले, त्याच्यामुळे जे केलं होतं त्यांनी ते त्यांनी स्वतःच्या बेसवर केलं होतं. आणि ती 5 लाख ही रक्कम काही छोटी नाही, सामान्य माणसासाठी ही रक्कम छोटी नसल्यामुळे तो घाबरून गेला. त्यानंतर त्यांनी मागणी केली की थोडीफार कमी करा. त्यानंतर त्यांनी 3,70,000 रुपये पोलिसांना त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता माझा आत्ते भाऊ काका यांच्या हस्ते ती रक्कम बिटको पॉईंट इथे पोलिसांना दिली. कल्याण पोलीस होते ते आणि उल्हासनगरला. त्यानंतर तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये त्याला बोलवण्यात आलं. तिथं त्याची बोलणी म्हणजे तो येऊन भेटून आला. पण त्या ते पैसे त्यांनी खूप ॲडजस्टमेंट म्हणजे काही याच्याकडनं 10-20, काही माझ्याकडनं 1.5 लाख रुपये असे गोळा करून ते पैसे त्यांनी भरले होते. पण त्या लोकांचे आता हे पैसे कसे द्यायचे किंवा मग आणि ते पैसे देऊन पण काही नाशिक रोड पोलीस त्याच्याकडं एलझऱ्या मारत होते आणि त्याला टॉर्चर करण्यात आलं. तर त्या टेन्शननी त्यांनी 8 दिवसानंतर शनिवारी राहत्या घरी 3:30 च्या सुमारास आत्महत्या केली. आणि पुराव्याकडे त्यांनी स्वतः व्हिडिओ काढून ठेवला आहे त्याच दिवशी. आणि त्याचा मुलगा 1.5 वर्षाचा आहे हा आणि मुलगी 3 वर्षाची. आता ह्या मुलांचं आम्ही पालनपोषण कसं करावं? आणि त्यांना वडिलांचं छायाछत्र गेलेले आहे आणि माझ्या आईची पण वय झालेले. मी त्यांची पत्नी आहे. त्यांनी पोलिसांच्या याच्यामुळे इतकं त्यांना टॉर्चर करण्यात आलं की त्यांना आत्महत्या करावी लागली. एवढे जर पोलीस हे असतील तर मग पोलिसांचा काय उपयोग? त्यांनी 5 लाख मागितले होते पण 3,70,000 रुपये त्यांनी भरले. इकडनं खूप ते तिथलेच होते, उल्हासनगरच्या पोलिसांकडे पण गेले होते आणि इथले पण रोडचे ते तिथले पण पोलीस यायचे आणि त्यांना म्हणायचे लगेच पैसे जमा करा. 2 तासात त्यांनी पैसे मागितले. मी स्वतः त्याच्या दुकानाच्या समोर काम करतो तर त्याला पोलिसांनी उचलून नेल्यावर मी स्वतः माझ्या हाताने पैसे कुठून गोळा करून आणले. तर त्याच्यानंतर मग त्याच्याकडनं 13 ग्रॅम सोनं घेतलं गेलं. अजून 2,90,000 रुपये रोख घेतले गेले. तर ते रोख पैसे पण त्यांनी बाहेर घेतलेले. आणि अजून नाशिक रोडचे पण पोलिसांनी त्याची गाडी लावून घेतली होती. बाकीच्या पोलिसांचं नंतरून त्याला काहीतरी फोन वगैरे येत असेल किंवा त्याचे नंबर आमच्याकडे नाही थोडक्यात. तर मग त्याच्यानंतरून मग त्यांनी हे 8 दिवसांनी लगेच फाशी घेऊन घेतली. नाशिकचा म्हणजे त्यांच्या ते नाशिकच्या DB ऑफिस, नाशिक रोडच्या DB ऑफिसमध्ये याला घेऊन बसलेले होते. बाकीचा तो एक कोण पोलीस होता त्यांनी याची गाडी लावून घेतली होती. मी तर माझं बाहेर म्हणजे पैसे गोळा करण्याकरता त्याला काढण्याकरता मी बाहेर इकडे हिंडत होतो. ना येसू दत्तू म्हणून, दत्तू जाधव म्हणून तो मुंबईचा काहीतरी कल्याण का कुठला तरी पोलीस येतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये आले असता त्यांनाही सराफी व्यावसायिकांनी निवेदन दिले. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.